हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। आणि आज आहे 31 आणि आज आम्ही चिकनची पार्टी करणार आहोत। तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आज शेवटचा वर्षाचा दिवस आहे आणि उद्या नवीन वर्ष चालू होणार आहे। तर उद्यासाठी तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो। आणि आज बरेचसे लोक पार्टी करतच असतात, ज्याच्या त्याच्या घरी कोणी बाहेर जाऊन हॉटेलला ज्याच्या पद्धतीने जे ते पार्टी करतच असतं। तर आम्ही घरीच करणार आहोत, कारण की गर्दीत आम्ही काही जाणार नाही। शिवांश पण छोटा आहे आणि त्याला परवाच वॅक्सिन पण घेतलेलं आहे आणि त्याचं म्हणजे पाय वगैरे पण दुखतो आणि थोडंसं त्याची तब्येत पण बिघडलेली आहे। आणि मग म्हटलं आज आपण घरीच पार्टी करू, काही बाहेर वगैरे नाही जाणार आहे। तर बिर्याणी बनवणार आहे मी, नेहमीप्रमाणे जशी बिर्याणी बनवते तशीच बनवणार आहे। पहिले मी शिवसाठी उकडलेलं चिकन बनवलेलं आहे, जे हळद आणि मिठातलं बनवतो आपण, आणि थोडंसं धना पावडर टाकलेले आहे। तर ते चिकन मी शिवसाठी बनवलेलं आहे, आधी बनवून घेतलं, कारण त्याचं आधी सगळं उरकल्याच्या नंतर मग म्हटलं बिर्याणी बनवू। आणि त्या आणि इकडे केव्हाचं चिकन मी मॅरिनेट करून ठेवले दह्यामध्ये, आणि थोडे मसाले टाकले, दही वगैरे टाकले आणि मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं केव्हाचं। आणि इकडे शिवसाठी उकडलेलं चिकन बनवलंय, ते जास्त दाटलंय रसा वगैरे। तर उकड काढलेलं चिकन थंड झालंय, शिवला आधी खाऊ वगैरे घालते मगच बिर्याणीची तयारी करायची आहे। बिर्याणीची सगळीच तयारी बाकी आहे, फक्त मॅरिनेट करून ठेवलंय चिकन। तर व्हिडिओला स्टार्ट करू। तर शिवला इकडे आता त्याचे पप्पा खाऊ परत लागला ना, तर ठेव शिवला विचार झाला जे ती वस्तू ज्या त्या जाग्यावर नेऊन ठेवते। शाम आहे ग माझे पिल्लू, कोणतं पाहिलं शिट असली बाबू कोणतं। मी हिरवी मिरची आणि लसूणची हे बनवून घेतलंय, बारीक करून घेतलंय। आणि आता मी कांदा कट करणार आहे, पण त्याआधी मी सुकं शिजत टाकणार आहे, कारण सुक्याला शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो, कमी गॅसवर शिजवते त्यामुळे। आणि नंतर मग बिर्याणीची तयारी करते मी आता। तर इकडे मी आता सुक्याची तयारी करते आणि सुक्यासाठी बाकी काही नाही, आपले जे सुके मसाले असतात ते तेलात मी परतून घेते आणि मॅरिनेट केलेलं चिकन मी परतून घेणार आहे। तर व्हिडिओ खूप दिवसानंतर मी अपलोड करते, कारण की शिवांशला वॅक्सिन दिलं होतं, त्यानंतर त्याची थोडीशी तब्येत खराब झाली होती, तर त्यामुळे मग काही व्हिडिओ एडिटिंग करायला काही वेळच नाही भेटला, अपलोड करायला काही वेळच भेटला नाही, त्यामुळे खूप लेट झालं। आणि मिस्टर म्हणतात हा व्हिडिओ आता तू पुढच्याच वर्षी हॅपी न्यू इयरच्या दिवशी टाक। तर इकडे मी चिकन फ्राय करून घेतलंय, म्हणजे तेलात परतून घेतलंय, पण त्यात अजून मी काही पाणी टाकलेलं नाही, थोड्या वेळ मी असंच तेलामध्ये ठेवणार आहे। आता मी कांदा कट करून घेते। आणि बऱ्याचशा आपल्या ताई सबस्क्रायबर आणि व्हिवर्स मला कमेंट करताय की व्हिडिओ का येत नाही, तुझी तब्येत बरी नाही की, त्या विचारत होत्या की व्हिडिओ का नाही येत, म्हणजे इतक्या दिवसानंतर व्हिडिओ टाकला नाही तरी म्हणजे आपले व्ह्यूवर्स आपल्यांना विसरले नाही, म्हणजे मला विसरले नाही, तर त्याचं मला खूप आनंद वाटतोय। आणि खूप दिवसातून मग म्हणजे थोडं इन्स्पायर होतं की आपल्यांना असं खूप दिवसातून, आपण जरी ऑनलाईन नाही आलो तर आपल्याला कोणीतरी मिस करतंय व्हिडिओ टाकण्यासाठी, तर ते खूप भारी वाटलं। तर इथून पुढं मी रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन आणि जमलं तर टाकेलच रोज, पण जसं जमेन तसं करेल मी। आणि आपलं दुसरं चॅनल पण आहे ब्लाऊज डिझाईनचं, प्रियांका क्रिएटिव फॅशन, त्यावरती पण मी आता ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ अपलोड करत होते। तर तिथे पण मग थोडासा गॅपच पडला, कारण की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या गोष्टी तर आहेच महत्त्वाच्या, पण त्याच्यापेक्षा म्हणजे माझ्यासाठी शिवांश पण जास्त महत्त्वाचा आहे। तर मग यूट्यूबपेक्षा म्हणलं थोडं शिवांशकडे लक्ष देऊ, तो बरा झाला आहे का, मग आपण व्हिडिओ टाकणारच आहोत, कुठे जाणार नाही, तर त्यामुळे म्हणलं सगळ्यात आधी प्रायोरिटी मी माझ्या बाळाला दिली। इकडे मी मॅरिनेट केलेलं चिकन घेतलंय, त्याआधी मी थोडं सुक्यामध्ये पण टाकले, थोडं आहे ना आता बिर्याणी मीठ टाकणार आहे।
आपले सुके मसाले कांदा वगैरे परतून झालेला आहे आणि त्यात लसूण आणि हिरवी मिरची ठेचा बनवला तो पण टाकलाय तो पण परतून घेतलाय. आता हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे आणि थोड्या वेळा त्याला शिजून द्यायचं आहे 5-10 मिनिट आणि त्यानंतर मग हे तांदूळ धुतलेले टाकणार आहे. तर हिला पाणी पण किती सुटले तुम्ही बघू शकता. तर मी आता हे परतून घेते आणि त्यामध्ये थोडस गरम केलेलं पाणी टाकणार आहे. तर इकडे ना 5-10 मिनिट झाले चिकनला बघू शकता मस्त त्याला मस्त पाणी सुटलंय आणि चिकन पण थोडस झालंय शिजल्यासारखं. तर त्यामध्ये आता हे धुतलेलं तांदूळ टाकणार आहे. तर थोडेसे परतून घेते मी यामध्ये आणि मग पाणी टाकेल. तर पाणी टाकलंय मी भात शिजण बिर्याणी शिजण्यासाठी पाणी टाकलंय पण मीठ काय मी टाकलंच नाही कारण मी मीठ शेवटच टाकते मला अंदाज कळत नाही. खारट होती कधी 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 कमी पडत अंदाज पाहूनच मी असं किती वेळेस अंदाज करून टाकलं तरी खारटच झाली की कशी कधी कधी झाली नाही विचार कधी कधीच झाली होती पण खारट नव्हती माझ्या एखादी भाजी होती सुकी भाजी असलं कधी कधी नाही कळत अंदाज. बिर्याणी माझ्या हातची चांगलीच लागते तुला ना तुम्हाला नाही लागत का नाही आवडत तुम्हाला माझ्या हातची बिर्याणी. तर इकडं सुक्याला अजून थोडस आटून घ्यायचं आहे भरपूर रस झालाय त्याच्यामध्ये. तर आता मी इकडे कोशिंबीर बनवून घेते. मग अशी कांदा कट केला त्यातलाच थोडस ठेवलाय तस आता वापरणार आहे कोशिंबीर बनवण्यासाठी आणि थोडीशी कोथिंबीर कट करायची आहे आणि टोमॅटो टाकू का त्याच्यात आवडत. तर इथे शिव झोपला आहे आणि त्याला फार उलट्या वगैरे झाल्या होत्या कारण वॅक्सिन दिल्यामुळे झालं होतं काही समजलंच नाही. तर त्याला खूप त्रास झाला होता आणि जेवणासाठी पण आम्हाला खूप लेट झालं होतं. बिर्याणी तसं 8-8:30 बनून झालेली होती पण जेवण आम्ही 10 वाजता करायला बसलो तर कदाचित वॅक्सिनमुळे त्याला त्रास झाला असेल. आणि साडी मी घातलेली होती तर साडीवरच त्यांनी उलटी करून दिली होती त्यामुळे मग मी ड्रेस चेंज केला. तर नवीन वर्ष येऊन बरेचसे 5-7 दिवस झाले असून तर आज व्हिडिओ टाकणार आहे मी आणि म्हटलं जाऊ द्या आता लेट पण टाकूनच देऊ कारण शूट केलेलाच होतं मग एडिटिंग करून देऊ म्हटलं टाकून उगस क्लिप वाया जाण्यापेक्षा. आणि खरंच खूप लेट झालं कारण नवीन वर्ष येऊन 6-7 दिवस तरी झाले असेल पण म्हटलं जाऊ द्या आता एडिटिंग करून देऊ टाकून. जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सपोर्ट करायला विसरू नका.